आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापुरात दारू दुकान बंदीसाठी ग्रामस्थ अनावर, टायरी पेटवून रस्ता बंद, वाईन मालकाला दुकानात कोंडले. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथील देवी वाईन्स हे दारूचे दुकान बंद करून इतरत्र हलवावे अशी मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी आज हैदोस घातला. रस्त्यावर टायरी पेटवून देत रस्ता तर बंद केलाच, पण रस्त्यावर ठिय्या आंदोलनही केलं. एवढेच नव्हे तर दुकान मालकाला दुकानातच कोंडून घालण्यात आलं. मानकापूर येथील मुख्य बस स्थानक परिसरात असलेले देवी वाईन्स हे दारू दुकान अन्यत्र हलवावे अशी जोरदार मागणी करत ग्रामस्थांनी आज जोरदार आंदोलन केलं. प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून त्यांनी दारू दुकानाकडे मोर्चात वळवला. दारू दुकान बंद झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दुकान बंद करण्याची मागणी दुकान मालकाकडे करण्यात आली. यावेळी काही काळ बाचाबाची झाल्याने संतप्त नागरिकांनी दुकान मालकाला दुकानातच कोंडून घातले. यावेळी तणावपूर्ण वातावरण झालं होतं. आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार करून ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. टायर पेटवून निषेध करत सुमारे 3 तास रास्ता रोको करण्यात आला. माणूस सूचना सूचना केल्या की आमची विद्यार्थी इथून महाराष्ट्रामध्ये शाळेला जात आहेत, त्याला त्रास होत आहे. संध्याकाळच्या वेळेला दारू पिऊन लोक रस्त्यावर शेतीवाडीचं वगैरे नुकसान करत आहेत, त्यांना काचा वगैरे त्या शेतात फेकत आहेत. प्रत्येक वेळेला आम्ही सूचना देऊन देखील यांची ही दंडुक्षय आहे आणि या कोणाला येणारा म्हणजे राजकीय अभय आहे, कुठल्या नेत्यांचा राजकीय अभय हे आम्हाला बघायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे वाईन्स आम्ही चालू देणार नाही. झाल्याप्रश्न त्या देवी वाईन्सला आम्ही विरोध करत आले, परंतु त्या मालकांचा हेकेकोरपणा चालू आहे. बऱ्या बोलण्याने जर तुम्ही बंद केला असं तर बरा आहे, नाहीतर हे दुकान पेटवण्यात येईल एवढं तुम्हाला सांगतो. आंदोलन करून सरकारच्या नियमानुसार हे देवी वाईन्स या ठिकाणी बंद पडलं होतं. परत त्यांची या ठिकाणी साफसफाई चालू झाल्यानंतर आमच्या लक्षात ग्रामपंचायतीला आल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं व मानकापूरच्या जनतेच्या वतीनं आम्ही रितसर या ठिकाणी हे देवी वाईन्स बंद राहिलं पाहिजे, कारण आमच्या गावातून येणाऱ्या आया बहिणी असू देत किंवा आमच्या शाळेच्या मुली त्यांना या ठिकाणी या देवी वाईन्समुळे खूप त्रास होत होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडण होऊन आमच्या शाळेच्या येणाऱ्या मुली आम्हाला या ठिकाणी इचलगंजीला जायत होत्या त्या थांबल्या, त्यामुळं आम्हाला या देवी वाईन्सपेक्षा या आमच्या शाळेला जाणं महत्वाचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील मुख्य रस्त्यावर गजबजलेल्या ठिकाणी हे देवी वाईन्स दारूचं दुकान सुरू आहे. या दारू दुकानामुळे परिसरातून ये जा करणाऱ्या महिला, मुली व तसेच विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. परिसरातून ये जा करणे असुरक्षिततेचं झालं होतं. मुलींची छेडछाड, याचबरोबर दारू पिऊन रिकाम्या बाटल्या शेजारील शेतात टाकणे, शेतातच पिण्यासाठी मैफिल जमवणे, यामुळे ग्रामस्थ चांगलेच त्रासले होते. त्यांनी हे दुकान अन्यत्र हलवण्याची मागणी केली होती, पण सत्तेच्या जोरावर दुकान मालकाने या मागणीला दाद दिली नाही. काही दिवस दुकान बंद ठेवून परत आज दुकान चालू करत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ एकवटले. शासन दरबारी जिल्हा पोलीस अधीक्षक, अबकारी अधीक्षक यांना दुकान चालू करू नये यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी निवेदन दिलं, पण या निवेदनाचा विचार न करताच या ठिकाणी दुकान चालू केलं आहे. आम्ही निवेदन देऊन देखील आमचा विचार केला गेला नाही याचा उद्रेक आज या बंद मधून दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक श्री डिडकिनहाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी घेऊन आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने असून आजपासून दुकान बंद करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितल्यानंतर रास्ता रोको बंद मागे घेण्यात आला. जर आमच्या मागणीचा विचार न झाल्यास विशेष ग्रामसभा बोलावून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत दारू दुकान चालू होऊ देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी केला. सत्तेच्या जीवावर व पैशाच्या जोरावर दारू दुकान चालू करण्याचा घाट घातला आहे, तो आम्ही हाणून पाडून पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचं ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं. मानकर न्यूजसाठी मानकापूरहून शिवाजी भोरे.